दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। उल्हासनगर मध्ये पोलीस निरीक्षकांच्या कॅबिन मध्ये गोळीबाराची घटना घडली। उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची ही घटना घडली आहे। भाजपा आमदार गणपत गायकवाडांनी हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। भाजपा आमदार आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाल्याचे देखील दिसून आले आहे। तसेच उल्हासनगर येथील गोळीबारावरून कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेण्याचे काही काम नाही अशी प्रतिक्रिया आज धुळ्यात दिली आहे। उल्हासनगर मध्ये झालेली घटना आपण पाहिली असून भाजपा आमदार वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता। संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे। मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या असून रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली। वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर 12:30 मला एक फोन आला तिकडनं, माझ्या कार्यकर्त्याचा आला। मी नंतर जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील जी 24 तास का कोणीतरी दाखवतो ते चॅनल, आणि तेही मी बघितलं। वास्तविक काय नक्की तिथं घडलं आहे आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं। वास्तविक सत्ताधारी असो विरोधक असो कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही ह्याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात। त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे। परंतु त्याच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी आल्यात, त्या रात्रीस उशिरा मला त्या समजल्यात आणि सकाळी तुमच्या समोर आलं। वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये। संविधानानुसार सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात। कुणाच्या बद्दल काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल। संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत। याबाबत आपण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुळ्यात व्यक्त केली आहे। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।